नमस्कार. MPSC-तील मागील काही प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणावर आधारित लक्ष अकॅडमीतर्फे सुरू करण्यात आलेल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. विषय आहे आधुनिक भारताचा इतिहास. या व्हिडिओ सिरीजमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावर मागील काही प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेली प्रश्न, त्या प्रश्नांचे विश्लेषण, त्याचबरोबर त्याच्या आनुषंगिक काही घटनांवर सखोल चर्चा, तसेच आगामी MPSC-च्या परीक्षेत उपस्थित होऊ शकतील अशा काही संभाव्य प्रश्नांवर देखील चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सर्वप्रथम आधुनिक भारताचा इतिहास या विषयावर मागील काही प्रश्नपत्रिकेत विचारलेली काही प्रश्न आपण पाहू. त्यामध्ये सन 2011 साली विचारण्यात आलेला पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? पर्याय: दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सर एओ ह्यूम, लोकमान्य टिळक. याच घटकावर आधारित 2013 सालचा एक प्रश्न, खालीलपैकी एक ब्रिटिश नेता व संसद सदस्याने स्वीकारले की 1857चा उठाव हा सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता? पर्याय: लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, विलियम ग्लॅडस्टोन, बेंजामिन डिझायर. समान घटकावर आधारित आणखी एक प्रश्न, काँग्रेस स्थापनेसंदर्भात सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारले आहे? एओ ह्यूम, ए आर देसाई, ताराचंद, बिपन चरा. पुढील प्रश्न, फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? MPSC स्टेट सर्व्हिस पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न. पर्याय: ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी व साने गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केली होती? 2015ची पूर्व परीक्षा. स्टेटमेंट्स दिलेत, भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे, 1878चा शस्त्र कायदा, ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे. पर्याय आहेत लॉर्ड लिटन, जेम्स विल्सन, सर लॉरेन्स, लॉर्ड मेकाले. त्यानंतर याच घटकावर आधारित अन्य प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या ठरावाबाबत काय खरे आहे? भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे, भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे, लष्करावरील खर्च कमी करणे, अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलीनीकरणास विरोध करणे. यापैकी खरे असलेल्या विधानाबाबत दिलेली पर्याय फक्त अ, फक्त क आणि ड, अ ब क आणि ड, फक्त ब. शेवटचा प्रश्न, टिंबटिंब यांच्याशिवाय देशातील सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या? मौलाना हुसेन अहमद, सर सय्यद, जाफर अली खान, हकीम अजमल खान. मागील 7ही प्रश्नांचं निरीक्षण केल्यास एक समान घटक त्यामध्ये दिसून येईल. त्या घटकावर आता आपण सखोल चर्चा, त्याचबरोबर त्या घटकातील आनुषंगिक मुद्द्यांवर देखील आपण चर्चा करणार आहोत. तो घटक म्हणजे INC, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय सभा. त्यामागे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागची कारणे, स्थापनेमागे असलेली काही सिद्धांत, राष्ट्रीय सभेची झालेली महत्त्वाची अधिवेशने, त्याचे अध्यक्ष, या बाबींवर आपण प्रथम सखोल चर्चा करू. त्यानंतर पुन्हा आत्ता विचारलेल्या प्रश्नांकडे आपण जाऊन ती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच INC-च्या स्थापनेमागे सर्वात महत्त्वाची भूमिका असणारा एक व्यक्ती, तो म्हणजे सर ॲलेन ॲक्टिवेन ह्यूम. हा एक निवृत्त सनदी अधिकारी. त्याही आधी
विचारात घ्यायला हवं की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही एका व्हॉईसरॉय अँड गव्हर्नर जनरलच्या कालावधीत झालेली आहे, तो म्हणजे लॉर्ड डफरिन, ज्याचा कार्यकालावधी आहे 1884 ते 1888. त्याच्या कार्यकालावधीमध्ये 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागे एका ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याचा खूप महत्त्वाचा अधिकार, ज्याच्यावर आत्ताच आपण चर्चा केली, तो म्हणजे एओ ह्यूम. त्याला हर्मिट ऑफ सिमला देखील म्हटलं जातं, कारण तो निवृत्त झाल्यानंतर भारतवासी म्हणून सिमला येथे स्थायिक होता. 1857 जो राष्ट्रीय उठाव झाला त्यामागे ब्रिटिशांची चुकीची नीती धोरणं कारणीभूत होती, आणि त्याच्या मागची भारतीयांमध्ये असलेली असंतोषाच्या भावनेतून हा उद्रेक झाला असे मानले जाते. हा उद्रेक पुन्हा होऊ नये यासाठी एक व्यवस्था भारतीयांसाठी असावी, या विचारातूनच राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय सभेच्या उद्देशाबाबत म्हटलं जातं की भारतीयांमधील राजकीय चेतनेला घटनात्मक वळण देण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी ह्यूमने प्रयत्न केलेले. यासाठी तो स्वतःहून इंग्लंडमध्ये जाऊन ब्रिटिश पार्लमेंटची मनधरणी करण्यासाठी त्याने कित्येक वेळेस प्रयत्न केल्याचे देखील इतिहासात नमूद आहे. त्याशिवाय प्रत्यक्ष भारतामध्ये देखील तत्कालिक व्हॉईसरॉय म्हणजे डफरिनला सुद्धा कन्व्हिन्स करण्यासाठी ह्यूमची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्यामुळे ह्यूमच्या प्रेरणेने राष्ट्रीय सभेची स्थापना झाली असे देखील मानले जाते. मुळात भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागे इतिहासकारांमध्ये काही सिद्धांत चर्चिले जातात, आपण त्याविषयीची माहिती घेऊ. प्रामुख्याने ही दोन सिद्धांत मांडली जातात जी परस्पर विरोधी विचारसरणीवर आधारित आहेत. एक म्हणजे सेफ्टी वॉल थेरी, सुरक्षा झडप सिद्धांत, दुसरा म्हणजे लाइटनिंग कंडक्टर, तडित वाहक सिद्धांत. याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊ. आत्ताच आपण चर्चिल्यानुसार 1857 जो उद्रेक झालेला होता भारतीयांच्या असंतोषातून, अशा प्रकारचा उद्रेक भविष्यामध्ये होऊ नयेत यासाठी एक प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादी यंत्रणा असावी, एखादी व्यवस्था असावी, भारतीयांसाठी एखादं व्यासपीठ असावं, या विचारातून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली असं मानलं जातं. आणि ही भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना म्हणजे एक प्रेशर रिलीज करणारा एक वॉल आहे, सुरक्षा झडप आहे असं इतिहासकारांमध्ये मत आहे. आणि ही राष्ट्रीय सभेची स्थापना स्थापन करण्यासाठी भारतीय राष्ट्रवाद्यांना एकत्रित करून ब्रिटिश शासनाला कन्व्हिन्स करण्याचं काम ह्यूमने केलंय. ह्यूमने भारतीय राष्ट्रीय सभेला एक सुरक्षा झडप म्हणून वापर केलाय, किंवा ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रीय सभेचा एक सुरक्षा झडप म्हणून वापर केलाय, स्थापन केली आहे असा विचार एक मांडला जातो. या उलट ब्रिटिशांनी त्यांच्या प्रयत्नातून नव्हे तर भारतीय राष्ट्रवाद्यांच्या अंतरप्रेरणेतून राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 1857 उठावानंतर देखील काही चुकीच्या ब्रिटिशांच्या नीतीधोरणांमुळे भारतीयांमध्ये निर्माण झालेली चीळ, त्यातून त्यांच्यात निर्माण झालेला राष्ट्रवाद, या विचारातून भारतीय एकवटले आणि त्यांनी स्वतः ह्यूमला मध्यस्थी करून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली असा मानणारा एक वर्ग आहे. त्या सिद्धांताला तडितवाहक सिद्धांत असे म्हणतात. सुरक्षा झडप सिद्धांतामध्ये ह्यूमने पुढाकाराने राष्ट्रीय सभेची स्थापना केली असं मांडलं जातं, तर तडितवाहक सिद्धांतामध्ये भारतीय राष्ट्रवादी एकवटले आणि त्यांनी ह्यूमला मध्यस्थ म्हणून वापरून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली असं मांडलं जातं. भारतीय इतिहासकारातील एक महत्त्वाचे इतिहासकार बिपनचंद्रा यांनी सेफ्टी वॉल थेरीला विरोध केलेला आहे आणि लाइटनिंग कंडक्टर थेरी या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन झाल्याचे त्याने प्रतिपादन केलेले आहे. मुळात भारतामध्ये किंवा भारतीयांमध्ये राष्ट्रवादाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या काही महत्त्वाच्या घटना यावर आपण चर्चा करू.
दोन तीन महत्त्वाची कारणं मांडली जातात. त्यामध्ये ब्रिटिशांचे प्रतिक्रियात्मक धोरण, ज्याला आपण रिॲक्शनरी पॉलिसीज देखील म्हणतो. ब्रिटिशांनी ज्या काही अन्यायकारी अत्याचारकारी किंवा भारतीयांचे शोषण करणारे नीती धोरणं भारतीयांमध्ये राबवली किंवा भारतामध्ये राबवली, त्यांना प्रतिक्रियात्मक धोरणं म्हणून पाहिलं जातं. या शोषणकारी नीती धोरणांच्या माध्यमातून भारतीयांमध्ये जो असंतोष निर्माण झाला, त्यातून भारतीय राष्ट्रवाद्यांमध्ये किंवा भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली असे मानले जाते. मुळात या रिॲक्शनरी पॉलिसीज कोणकोणत्या आहेत हे देखील आपण पाहू. तत्पूर्वी दुसरा जो मुद्दा आहे ज्यामुळे देखील भारतीयांमध्ये राष्ट्रवाद निर्मितीस प्रेरणा निर्माण झाली असं म्हटलं जातं, ते म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये निर्माण केलेला एकछत्री अमल किंवा राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक एकीकरण, पॉलिटिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि इकॉनॉमिक युनिफिकेशन, यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आणि या गोष्टी देखील भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यास कशी कारणीभूत ठरली यावर देखील आपण चर्चा करू. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या आधुनिक शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये झालेली होती, ते आधुनिक शिक्षण भारतातील नवतरुण किंवा नवविचारवादी तरुण घेऊ लागले, त्या विचारातून त्यांना जी नवीन मूल्ये मिळाली, व्यक्ती स्वातंत्र्य, बंधुता, स्वातंत्र्य, समता, यामधून जो जे काही विचारचक्र सुरू झालं, त्या ते देखील भारतीयांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी कारणीभूत होतं असं मानलं जातं. मुळात केवळ ब्रिटिशांच्या अन्यायकारी किंवा अत्याचारकारी धोरणामुळेच भारतीयांमध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला असं नव्हे, तर त्यांनी काही केलेल्या चांगल्या बाबी देखील भारतीय राष्ट्रवादाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या होत्या. मुळात याच मुद्द्यांवर आधारित एखादा प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की भारतीय राष्ट्रवादाच्या निर्मितीस खालीलपैकी कोणकोणत्या बाबी कारणीभूत होत्या किंवा कारणीभूत नव्हत्या. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये राबवलेल्या निगेटिव्ह पॉलिसीज तर महत्त्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी केलेल्या काही सुधारणा देखील भारतीयांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या होत्या. आपण काही रिॲक्शनरीज पॉलिसी किंवा प्रतिक्रियात्मक धोरणं बघूयात, ज्यामुळे भारतीयांमध्ये एक असमानतेची भावना निर्माण झालेली होती, असंतोष निर्माण झालेला होता. त्यामध्ये देशी व्रतपत्र कायदा असेल, वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, इल्बर्ट बिल, आर्म्स ॲक्ट, शस्त्र कायदा किंवा प्रशासकीय सेवेतील वय कमी करणं असेल, दिल्ली येथे भरवलेला त्यांनी दरबार असेल, त्यामध्ये केलेली प्रचंड उधळपट्टी, त्याचबरोबर ब्रिटिशांच्या मालावरील आयात कर कमी करून भारतामध्ये त्यांनी सुरू केलेलं वि औद्योगिकीकरण किंवा त्याला आपण डी इंडस्ट्रीयलायझेशन म्हणतो, ह्या सगळ्या ब्रिटिशांच्या नीतीधोरणामुळे भारतीयांमध्ये असंतोषाची, असमानतेची भावना होती. ही भावना कुठेतरी सर्व भारतीयांना एकत्र करून त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती. ब्रिटिशांनी जे काही भारतामध्ये युनिफिकेशन केलं, ह्या काही चांगल्या बाबी आपल्याला सांगता येतील, ज्या माध्यमातून देखील भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यासाठी एक प्रेरणा निर्माण झाली. त्यांनी भारतामध्ये लागू केलेली सनदी सेवा असेल, समान न्याय व्यवस्था, ज्याला आपण युनिक ज्युडिशियरी सिस्टीम असं म्हणू, त्यापूर्वी ब्रिटिश येण्यापूर्वी मुघलांच्या काळामध्ये वेगवेगळ्या सुभ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची न्यायव्यवस्था आपल्याला दिसून यायची, ती ब्रिटिशांनी अबॉलिश करून कुठेतरी संपूर्ण भारताला एकाच न्यायव्यवस्थेच्या अंमलाखाली आणलेलं होतं. ही भावना किंवा या सगळ्या बाबी भारतीयांमध्ये ज्याला आपण फिलिंग ऑफ वननेस म्हणू, त्या निर्मिती करण्यास कारणीभूत ठरली, जे पुढे भारतीयांमध्ये एमर्जन्स ऑफ नॅशनॅलिझम आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर त्यांनी सुरू केलेल्या IPC सारख्या काही कायद्यांची अंमलबजावणी असेल किंवा रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ यांच्यासारख्या काही सुविधा असतील, त्यामधून देखील भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यास मदत झाली. बघा, हे सगळी रिॲक्शनरीज पॉलिसी राबवण्यामध्ये एक ब्रिटिशांचा
व्हॉइसरॉय अँड गव्हर्नर जनरल कारणीभूत होता तो म्हणजे लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटनने त्याच्या कालावधीमध्ये, त्याचा कार्यकाल आहे 1876 ते 1880, त्याच्या कार्यकालावधीमध्ये काही राबवलेल्या चुकीच्या नीतीधोरणांमुळे भारतीयांमध्ये खदखद निर्माण झालेली होती, असंतोषाची भावना निर्माण झालेली होती. कुठेतरी हीच असंतोषाची भावना घेऊन पुढे त्यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली असं देखील आपल्याला म्हणता येईल. 1876 साली त्याच्या कालावधीत झालेला रॉयल टायटल ऍक्ट. मुळात लॉर्ड लिटनला ओवेन मेरेडिथ या नावाने देखील ओळखलं जातं. या नावाने त्याने कित्येक कवितांचं लेखन केलेलं आहे. त्याच्या कार्यकालावधीमध्ये आलेला रॉयल टायटल ऍक्ट म्हणजे काय समजून घेऊ. 1876 साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हा कायदा पारित करण्यात आला आणि याद्वारे भारताच्या प्रशासनाचा सर्वेसर्वा म्हणून भारताची राणी हिला भारताची एम्प्रेस किंवा सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आले. मुळात 1858 जरी ब्रिटिश सुशासनाच्या कायद्याने भारतीय प्रशासनाची सर्व सूत्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राणी किंवा ब्रिटिश क्राउनकडे जरी गेलेली असली तरी या कायद्यानंतर ब्रिटिश सम्राज्ञी किंवा ब्रिटिश राजपद हे भारताचं सर्वेसर्वा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. लिटनच्या कालावधीतल्या दुसऱ्या आणखी काही घटना आपण अभ्यास, ते म्हणजे 1877 साली भारतात पडलेला भीषण दुष्काळ. मुख्यतः 1876 साली सुरू झालेला दख्खनच्या पठारावरील हा दुष्काळ पुढे जाऊन आपल्याला संपूर्ण भारतामध्ये 1877 सुमारास फोफावल्याचं दिसून येतो. या दुष्काळच्या परिस्थितीमध्ये लिटनने राबवलेल्या काही चुकीच्या नीतीधोरणामुळे दुष्काळामध्ये कॅज्युलिटीज कमी होण्याच्या उलट कॅज्युलिटी वाढल्या गेल्या, ज्यामुळे देखील भारतीयांमध्ये असंतोषाची भावना होती. बघा, याच दुष्काळावर किंवा दुष्काळ निवारणार्थ काही शिफारसी सुचवण्यासाठी लिटनने स्थापन केलेली एक समिती, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती समिती म्हणजे रिचर्ड स्ट्रॅची समिती. रिचर्ड स्ट्रॅची त्याचे अध्यक्ष होते. या दुष्काळामुळे सुमारे 55 लाख भारतीय मृत्युमुखी पडले, अनेक पशुदेखील मृत्युमुखी पडले असं भारतीय इतिहासात वर्णन आहे. मुळात भारतामध्ये निर्माण झालेला हा दुष्काळ म्हणजे नैसर्गिक कारणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळापेक्षा लिटनने राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे हा दुष्काळ अधिक फोफावला असं भारतीयांचं मत होतं. मुळात या दुष्काळाच्या कारणांविषयी दोन बाजू मांडल्या जातात. भारतीय राष्ट्रवाद्यांकडून मांडल्या जाणारी एक बाजू, ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की हा दुष्काळ नॅचरल डिझास्टरपेक्षा मॅनमेड डिझास्टर होता. लिटनने राबवलेली ही काही धोरण की दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देखील त्याने अन्नधान्याची निर्यात सुरूच ठेवलेली होती. शेतकऱ्यांवर लादल्या जाणाऱ्या जी वेगवेगळ्या प्रकारची जाचक कर होती ती देखील दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी सुरूच ठेवलेली होती. त्यामुळे दुष्काळाच्या आगीत आणखी तेल ओतण्याचं काम लिटनने त्या कालावधीत केलेलं होतं असं भारतीय इतिहासात नोंद आहे. त्याचबरोबर जो वेल्फेअरसाठी खर्च करायचा निधी आहे, पैसा आहे, जनकल्याणार्थ खर्च करायचा पैसा आहे, ती देखील रक्कम त्याने त्याच्या कार्यकालावधीमध्ये कमी केली. या सर्व कारणांमुळे भारताच्या 1876-77 दुष्काळामध्ये वाढ झाली, कॅज्युलिटीज वाढल्या असं मानलं जातं. दुसरी एक बाजू जी दुष्काळासाठी ब्रिटिशांनी दिलेली कारणं होती ती म्हणजे अवर्षणाची, जी नैसर्गिक कारणांमुळे दुष्काळ निर्माण झाला असं त्यांचं मानणं होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे चालून पुढचा व्हॉइसरॉय अँड गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड रिपनने या दुष्काळाच्या निवारणार्थ लिटनच्या कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या रिचर्ड स्ट्रॅची कमिटीचा अहवाल विचारात घेऊन एक दुष्काळ संहिता त्याने तयार केलेली होती, फॅमेन कोड ज्याला म्हणतात. यामध्ये लक्षात घेण्यासारख्या बाबी अशा
की दुष्काळ पडलेला होता लिट्यांच्या कालावधीमध्ये 76-77, समिती सुद्धा लिटनच्या कालावधीत नेमल्या गेली रिचर्ड स्टॅची, पण त्या समितीच्या अहवालावर आधारित फॅमिन कोड जो तयार करण्यात आला, दुष्काळ संहिता जो तयार करण्यात आली, ती लॉर्ड रिपनच्या कालावधीत तयार करण्यात आली. त्यामध्ये त्याने खालील शिफारसी केलेल्या होत्या, ज्या आधारात फॅमिन कोडमध्ये खालील तरतुदी करण्यात आल्या. नंबर 1, 50%पेक्षा अधिक पिके नष्ट झालेल्या शेतकऱ्यांकडून कर नाही, शासनाकडून काम दिल्या जाईल आणि कामाच्या मोबदल्यात धान्य पुरवल्या जाईल, फूड फॉर वर्क. शासनामार्फत जनावरांसाठी चारा पुरवल्या जाईल. प्रत्येक राज्यासाठी दुष्काळ कोष असावा, दुष्काळ उद्भवू नये यासाठी सिंचाई कार्यावर भर देण्यात यावी. म्हणजे रिपनच्या कालावधीमध्ये जी काही चुकीच्या त्याच्या नीतीधोरणांमुळे दुष्काळाची वाढलेली परिस्थिती पुढे जाऊन फॅमेन कोडमुळे त्यामध्ये थोडाफार रिलीफ देण्याचा प्रयत्न रिपनने केलेला होता. याशिवाय लिटनच्या कालावधीमध्ये अन्य काही महत्त्वाच्या रिॲक्शनरीज पॉलिसीवर देखील आपण चर्चा करूयात. बघा, 1850 ते 1919 या कालावधीमध्ये भारतामध्ये पडलेले विविध दुष्काळ आणि त्यावर नेमलेल्या समिती यांवर आधारित देखील एखादा मॅच द पेअर्ससाठी किंवा स्टेटमेंट्सवर आधारित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे पडलेली दुष्काळ ती कोणाच्या गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकालावधीत झाली आणि त्यावर नेमलेली अध्यक्ष कोण होती त्या समित्यांवर, दुष्काळ समित्यांवर, यावर एक नजर टाकू. 1860 कॅनिंगच्या कालावधीत आलेला कर्नल स्मिथ आयोग, 1667 सर लॉरेन्सच्या कालावधीत आलेला कॅम्बेल आयोग, 1776-1778 लिटनच्या कालावधीत आलेला रिचर्ड स्टॅची आयोग, 1796-1797 एल्गिन टूच्या कालावधीत आलेला लियाल आयोग आणि त्यापुढे लॉर्ड कर्झनच्या कालावधीत 1899-1900 स्थापन केलेला अँथनी मॅकडोनाल्ड आयोग, ही सगळी दुष्काळ निवारणार्थ स्थापन करण्यात आलेली आयोग आहेत. यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लिटनच्याच कालावधीतील आणखी एक घटना जी भारतीयांच्या असंतोष निर्मितीस कारणीभूत ठरली, ते म्हणजे दिल्ली येथे भरवलेला दिल्ली दरबार. यापूर्वी आपण पाहिलेला जो रॉयल टायटल ॲक्ट 1876 होता, तो रॉयल टायटल ॲक्ट पास केल्यानंतर लिटनने ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिला भारताची सम्राज्ञी घोषित केल्यानंतर दिल्ली येथे एक मोठा दरबार भरवलेला होता. तो दरबार 1 जानेवारी 1877 रोजी भरवण्यात आला आणि भारतातीलच एका महाराजांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आले, ते म्हणजे रामनाथ टागोर. या दरबारामध्ये राणीला कुठला खिताब देण्यात आला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो खिताब म्हणजे कैसरे हिंद खिताब. मुळात या दरबारामध्ये लिटनने केलेली जी उधळपट्टी आहे त्यावर देखील बऱ्याच भारतीय राष्ट्रवाद्यांनी टीका केली, कारण त्यावेळेस भारतामधील इतर ठिकाणची परिस्थिती ही दुष्काळाने होरपळून निघालेली होती. भारतीय अन्न अन्न करून तरफडत होते आणि या विरोधात, या उलट लिटन दिल्लीमध्ये दिल्लीच्या दरबारासाठी प्रचंड उधळपट्टी करत होता. हा कुठंतरी विरोधाभास भारतीयांमध्ये असंतोषाची, असमानतेची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरला. पुढे याच भावनेतून त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या भावनेतून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली असं म्हणता येईल. बघा, याच दिल्ली दरबारासाठी एक भारतीय इतिहासात नमूद केलेलं वाक्य प्रसिद्ध आहे, ते म्हणजे न्यूरो वॉज फिडलिंग व्हाईल रोम वॉज बर्निंग. ज्यावेळेस भारत दुष्काळामध्ये होरपळून निघत होता त्यावेळेस लिटन हा अशा पद्धतीच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये, समारंभामध्ये व्यस्त होता असं म्हटलं जातं. लिटनच्या कालावधीत निर्माण झालेले आणखी काही क्रियात्मक धोरण, त्यामध्ये 1878 त्याने पास केलेली काही कायदे, बनवलेले काही नियम ज्यामुळे भारतीयांच्या असंतोषात आणखी वाढ झाली, ती म्हणजे देशी व्रतपत्र कायदा, शस्त्र कायदा आणि सनदी सेवेतील भारतीयांचे वय कमी करणे. देशी व्रतपत्र कायदा हा 1878 पास करण्यात आला, ज्या माध्यमातून केवळ
भारतीय बोली भाषांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांवर अनेक जाचक निर्बंध लादण्यात आले. मुळात लिटनने असं का केलं यामागे देखील काही कारणं होती. ती म्हणजे 1860 नंतर नवविचारवंतांनी भारतीयांमध्ये राष्ट्रवाद निर्माण करण्याचा केलेला जो प्रयत्न आहे तो, आणि हा प्रयत्न त्यांनी इंडियन प्रेसच्या माध्यमातून, भारतीय वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेला होता, यावर कुठेतरी जरब बसावी असं लिटनला वाटायचं. त्यानंतर दिल्ली दरबार आणि दुष्काळावर देखील भारतीय राष्ट्रवाद्यांनी विविध वृत्तपत्रातून लिटनच्या कारभारावर ब्रिटिश पार्लमेंटवर टीका केलेली होती. ही सर्व कारणं विचारात घेता त्याने वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट किंवा देशी वृत्तपत्र कायदा आणला असं मानलं जातं. या कायद्यातील तरतुदी विचारात घेणं देखील महत्त्वाचं आहे. या कायद्यामध्ये सरकार विरोधी व जाती धर्मात तेढ निर्माण न करणारे लेखनाबाबत भारतीय वृत्तपत्रकारांकडून हमीपत्र घेतल्या जायचं, विशिष्ट रक्कम अनामत म्हणून जमा केल्या जायची, तसेच सरकार विरोधी लेखन केल्यास ही अनामत जप्त करणे, छापखाना जप्त करणे अशा प्रकारच्या कार्यवाही देखील त्यामध्ये व्हायच्या. मुळात ही लादलेली सर्व जाचक बंधनं ही कोणत्याही इंग्रजी वृत्तपत्रावर नव्हती, तर केवळ भारतीय बोली भाषेतील वृत्तपत्रांवर होती. यावर उपाय म्हणून काही भारतीय राष्ट्रवाद्यांनी आपली वृत्तपत्र इंग्रजी भाषेमधून प्रसारित करायला सुरुवात केली. त्यामध्ये एक वृत्तपत्र म्हणजे शिशिरकुमार घोषांचं अमृत बाजार पत्रिका. काही दिवसानंतरच, या कायद्याच्या काही दिवसानंतरच, शिशिरकुमार घोषांनी अमृत बाजार पत्रिका, जो यापूर्वी बंगाली भाषेत छापला जायचा, तो त्यांनी इंग्रजी भाषेमधून छापण्यास सुरुवात केली. त्यामुळे 1878 वर्नॅक्युलर प्रेस ॲक्टशी संबंधित अमृत बाजार पत्रिका यावर देखील एखादा मुद्दा, प्रश्न उद्भवू शकतो, विचारला जाऊ शकतो. पुढचा अन्यायकारक एक कायदा, रिॲक्शनरीज पॉलिसी, तो म्हणजे आर्म्स ॲक्ट 1878, शस्त्र कायदा. भारतीयांनी शस्त्र वापरणे, शस्त्रांचा व्यापार करणे यावर काही जाचक अटी निर्बंध लादण्यात आल्या. यामधून अँग्लो इंडियन्स आणि युरोपियनना सूट देण्यात आली. यामधून देखील भारतीयांमध्ये असंतोषाची आणि असमानतेची भावना निर्माण झाली. सनदी सेवेत त्यावेळेस भारतीयांसाठी असलेले उच्च वयोमर्यादाचं वयसुद्धा त्याने 2 वर्षाने घटवलेलं होतं. मुळात सनदी सेवेसाठी भारतीयांसमोर या आधीपासूनच अनेक अडचणी होत्या. जसं की ही सनदी सेवेची परीक्षा फक्त लंडनमध्ये व्हायची, त्यामधला जो सिलॅबस असायचा, पाठ्यक्रम, तो मुद्दाम भारतीयांच्या विरोधात असा पाठ्यक्रम तयार करण्यात आलेला होता. आणि भारतीयांसाठी या परीक्षेस बसण्यासाठी असलेली वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलेली होती. 1860 22 वर्ष, 66 21, तर या सगळ्यांमध्ये अधिक भर घालण्याचं काम लिटनने केलंय. त्या म्हणजे 21 सनदी सेवेसाठी भारतीयांची उच्च वयोमर्यादा 21 असे त्यांनी निश्चित केली. यामुळे देखील भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष आणि खदखद निर्माण झालेली होती. या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी राष्ट्रीय सभा स्थापन होण्यासाठी भारतीयांना प्रेरणा मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. मुळात राष्ट्रीय सभा निर्मितीपूर्वी देखील काही राजकीय संघटना भारतामध्ये अस्तित्वात होत्या. मुळात याच राजकीय संघटनांनी भारतीय राष्ट्रवाद्यांना राष्ट्रीय सभेच्या किंवा राष्ट्रीय चळवळीचे बाळकडू दिले असं आपल्याला म्हणता येईल. या राष्ट्रीय सभेच्या निर्मितीपूर्वीच्या राजकीय संघटनांची उद्देश जरी भिन्न भिन्न असली, तरीसुद्धा एका समान उद्दिष्टासाठी एकत्र येणे आणि त्या एका उद्दिष्टासाठी चळवळ करणे, आंदोलने करणे, या सगळ्या गोष्टी या राजकीय संघटनेच्या माध्यमातून भारतीयांमध्ये निर्माण होत होत्या. ही राजकीय संघटना राष्ट्रीय सभेच्या निर्मितीपूर्वीची पुढील प्रकारे होती. बंगभाषा प्रकाशिका सभा 1836, उद्देश होता राजा राममोहन राय यांच्या सहकार्याकडून स्थापन करण्यात आलेली होती. लँड होल्डर्स असोसिएशन 1838, बंगाल ब्रिटिश ईस्ट इंडिया सोसायटी, ईस्ट इंडिया सोसायटी असोसिएशन,
याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संघटना लंडन येथे दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेली होती. द इंडियन लीग 1875 मध्ये शिशिरकुमार घोष यांनी स्थापन केलेली. द इंडियन असोसिएशन एस एन बॅनर्जी आनंद मोहन बोस यांनी समान राजकीय उद्देशासाठी लोकांना एकत्रित करणे या उद्देशाखाली ही संघटना स्थापन केलेली होती. आता आपण एमपीएससीत विचारल्या गेलेल्या 2015 सालच्या प्रश्नाकडे जाऊ. खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केलेली होती? ती सर्व कृत्य आपण लिटनच्या कारकिर्दीमध्ये झाल्याचे आत्ता पाहिले. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड लिटन. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय सभेमध्ये राष्ट्रवाद्यांची काही गट निर्माण झाली. त्यामध्ये ही तीन गट मानली जातात. एक म्हणजे मॉडरेट, एक्स्ट्रीमिस्ट अँड रिव्होल्युशनरीज, मवाळ, जहाल आणि क्रांतिकारी. त्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या काही नेत्यांची नावं देखील महत्त्वाची आहेत. पुढील मुद्द्यांकडे जाऊ. भारतीय राष्ट्रीय सभेची जी वेगवेगळी अधिवेशनं भरलेली होती त्या अधिवेशनांची वैशिष्ट्य आणि त्याची असलेली अध्यक्ष यांच्याविषयी आपण चर्चा करू. 1906 साली प्रथम स्वराज्य ठराव कलकत्ता येथे दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली मांडण्यात आला. 1890 मध्ये पहिली महिला भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये उपस्थित झाली, जी भारतातली पहिली ग्रॅज्युएट म्हणून देखील ओळखली जाते, कादंबिनी गांगुली. कलकत्ता येथे फिरोजशाह मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. 1929 मध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव लाहोर येथील अधिवेशनात. अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. 1916 मध्ये झालेला लखनौ पॅक्ट, लखनौ येथील अधिवेशन, अंबिका चरणदास मुजुमदार हे त्याचे अध्यक्ष. 24 मधील अधिवेशन हे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेमुळे गाजलेलं आहे, बेळगाव येथे झालेलं अधिवेशन. 1917 साली झालेल्या अधिवेशनामध्ये प्रथम स्त्री अध्यक्ष म्हणून ॲनी बेझंट यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. 1936 मध्ये ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन म्हणून फैजपूर अधिवेशनाला पाहिला जातो. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. 1925 मध्ये प्रथम भारतीय स्त्री अध्यक्षस्थानी म्हणून विराजमान झालेल्या सरोजिनी नायडू, कानपूर येथे झालेले अधिवेशन. राष्ट्रीय सभेमध्ये प्रथम अध्यक्ष असलेली स्त्री म्हणजे ॲनी बेझंट 1917 आणि प्रथम भारतीय स्त्री म्हणजे सरोजिनी नायडू 1925 कानपूर अधिवेशन. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्षी आचार्य जे बी कृपलानी हे अध्यक्षस्थानी होते आणि ते अधिवेशन मिरत येथे भरलेलं होतं. 1923 मध्ये सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. अधिवेशन झालेलं होतं दिल्ली येथे. 1940 मध्ये झालेली मौलाना अबुल कलाम आझाद हे पुढील 5 वर्ष अध्यक्ष म्हणून कायम होते, कारण त्या कालावधीमध्ये द्वितीय महायुद्धामुळे अधिवेशनं झालेली नाहीत. त्यामुळे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान कोणी घोषवले प्री इंडिपेंडन्स म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नाव लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सुरुवातीला राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर मुळात राष्ट्रीय सभेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच काही अधिवेशनात ठरावाच्या स्वरूपात मांडण्यात आल्या. त्या मागण्या प्रामुख्याने कुठल्या होत्या याविषयी आपण चर्चा करू. 1. ICS परीक्षा, भारतीय सनदी सेवा परीक्षा भारतात व लंडन या दोन्ही ठिकाणी घेण्यात याव्यात, त्यामध्ये असलेली वयोमर्यादा वाढवण्यात यावी हा एक ठराव त्यामध्ये होता. कायदेमंडळात भारतीयांचा समावेश नामनिर्देशित करण्याऐवजी निवडणुकीने सदस्यांची निवड करण्यात यावी, नॉट बाय नॉमिनेशन बट बाय अन इलेक्शन ही देखील मागणी राष्ट्रीय सभेच्या ठरावामध्ये होती. लष्करी खर्चात घट करण्यात यावी, भारतात ब्रह्मदेशाचा समावेश करण्यात येऊ नये, ह्या काही प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद्यांच्या मागण्या त्यांनी ठरावाच्या स्वरूपात मांडलेल्या होत्या. पुढे याच त्यांच्या प्रयत्नातून
सुधारणेचा पहिला हप्ता 1892 इंडिया काउन्सिल ॲक्टमधून भारतीयांना मिळाला असं मानलं जातं. राष्ट्रीय सभेचं हे सुरुवातीचं यश असं देखील गणलं जातं. आता MPSC ची जी प्रश्न आपण सुरुवातीस चर्चा केली होती त्यावर आपण पुन्हा चर्चा करूयात. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? अर्थातच ब्रिटिश निवृत्त सनदी अधिकारी, ते म्हणजे सर एओ ह्यूम. पुढील प्रश्न, खालीलपैकी एक ब्रिटिश नेता व संसद सदस्यांनी स्वीकारले की 1857 उठाव हा सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. मुळात अन्यायकारी नीती धोरण राबवणारा लॉर्ड लिटन च्या कालावधीमध्ये एक ब्रिटिश पंतप्रधान होऊन गेले, ते म्हणजे बेंजामिन डिझायरेली, ज्यांनी 1857 उठाव हा सिपॉई म्युटिनी नसून एक राष्ट्रीय उठाव होता असं मांडलेलं आहे. मुळात अशा प्रकारचं कोटेशन विदा सावरकरांनी देखील केलेलं आहे. बेंजामिन डिझारेलीनी त्याला दिलेला एक प्रकारचा दुजोरा आहे असं म्हणता येईल. मुळात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की पुढे जाऊन हेच बेंजामिन डिझारेली ब्रिटनचे पंतप्रधान होतात आणि त्यांच्याच कार्यकालावधीमध्ये लॉर्ड लिटनसारखा व्हॉईसरॉय अँड गव्हर्नर जनरल भारतात प्रशासक म्हणून कार्यरत असतो. त्याचं उत्तर आहे बेंजामिन डिझायरेली. पुढे काँग्रेस स्थापनेसंदर्भात सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारले? आपण पाहिलेली दोन सिद्धांत, सेफ्टी वॉल थेअरी अँड लाइटनिंग कंडक्टर थेअरी, त्यातल्या सेफ्टी वॉल थेअरीला एक भारतीय इतिहासकार ज्यांनी विरोध केला ते म्हणजे बिपिन चंद्रा. पुढे फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? यातील पर्याय डी आपण पाहिला की फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यामुळे ABC सोडता डी हे विधान असत्य आहे किंवा सत्य नाही. 6वा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या बाबत ठरावाबाबत काय खरे आहे? आपण भारतीय राष्ट्रीय सभेने सुरुवातीच्या काही अधिवेशनात वारंवार केलेल्या मागण्या किंवा मांडलेले ठराव यांविषयी माहिती पाहिली. ते विचारात घेतल्यास दिलेली सर्व पर्याय बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यावरून पर्याय क्रमांक सी, अ, ब, क आणि ड हे खरे आहेत हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. पुढे डॅडॅश किंवा टिंबटिंब यांच्याशिवाय देशातील सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या? त्याचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान हे राष्ट्रीय सभेत सामील झालेले नव्हते. त्याशिवाय बरीचशी मुस्लिम लीडर, अगदी जी मुस्लिम लीगमध्ये देखील सामील झालेली होती, ती मुस्लिम लीडर्स राष्ट्रीय सभेमध्ये सामील होती, जसे मौलाना हुसेन अहमद, जाफर अली खान, हकीम अजमल खान, या सगळ्यांच्या नावांचा समावेश राष्ट्रीय सभेमध्ये झालेला दिसून येतो. याशिवाय पाकिस्तानच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेले एक महत्त्वाचे नेते, ज्यांना कायदे आजम म्हणून देखील ओळखलं जातं, ते म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना, हे देखील राष्ट्रीय सभेमध्ये सामील झालेले होते. पण सर सय्यद अहमद खान हे भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये सामील नव्हते. तर आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील राष्ट्रीय सभा आणि त्याच्याशी अनुषंगिक मुद्दे यांवर सखोल चर्चा करून त्या संबंधात मागील काही प्रश्नपत्रिकेत उद्भवलेल्या MPSC च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवर चर्चा केली.